एवढेच कसं बसायचं ग? पेनं टाकतो की नाही? नाही कसं पण टाका, व्यवस्थित पुढं धरायचं हो, पुढं कोण एकदम पुढं. पेन कसा पकडता तसा कोण पकडायचा असतो, ते पकडा पुढं. हां एवढ्या अब्दून मी डाव्यात आणि मेहंदी काढली कशी तरी. नाव तर व्यवस्थित टाका. शगुन शगुन सिग्नेचर मारू का? होय बस सिग्नेचर मारू का? कसं करायचं? पेन कसा पकडतस पकडायचं. वेलकम बॅक टू माय चॅनल. इथे एवढ्या तुम्हाला आयडिया आलीच असेल की साहेब आमची मेहंदी काढायला लागलेत. ॲक्च्युली डाव्या हातानं मीच काढलेले उजव्या हातावरती मेहंदी, म्हणजे सवय नसते ना आपल्याला डाव्या हातानं लिहायची, त्याच्यामुळे थोडंसं जरा व्यवस्थित नाही आली, पण ठीक आहे, आता काहीच नसण्यापेक्षा इथं तयारी चालू आहे माझी करवा चौथची. उद्याच्याला करवा चौथ आहे, तर म्हटलं चला आज मेहंदी काढून घेऊया. आणि शगुन म्हणून ह्यांच्याकडून फक्त ह्यांचं नाव टाकून घेत होते. होय होय येते की. धन्यवाद सचिन. चले छान छान छान. कशी तरी अब्दत इब्दत काढली आपली तर. हा शगुनची तर काढली बाई मेहंदी. आणि इथे तुम्ही बघू शकता, हे बघा मेहंदी काढून माझी झालेली. बराच वेळ झाला होता, 12 वाजले होते, आपलं कशी तरी म्हणून काढून घेतली. आणि इथं बघू शकताय आता सकाळी 5 वाजलेले. ॲक्च्युली मी 4 वाजताच उठून आले, आंघोळ वगैरे माझी झाली सगळी 5 वाजता, सरगी वगैरे खाऊन घेतली आणि थोड्या वेळ बसले एकटीच आपलं. आणि मग परत सगळे उठल्यानंतर मग बाकी कामाला सुरुवात केली. आणि इथं तुम्ही आत्ता पाहिलंच, ह्यांनी मला विश केलं हॅपी करवा चौथ म्हणून, आणि परत ह्यांचं लक्ष गेलं कॅमेराकडे. ह्यांना माहीत नव्हतं कॅमेरा चालू आहे ते, म्हणून लगेच गेले. आणि मग परत आले, आता काय चहा वगैरे ह्यांचं चालू आहे, दिलं ह्यांना चहा. आणि आत्ती गेलेत आंघोळीला, आणि आता काय घेते आवरून पटापट. सकाळी पण असं झालं ना, उठले लवकर सर्गी घ्यायची, तर ते एकटंच उठलेलं असतो आपण, सोबत पण कोण नसतं ना, असं वाटतं उगाच आपल्या घरात आपणच येऊन चोरासारखं काहीतरी खाल्ल्यासारखं, नाही का. सोबतीला कोणी असेल तर आणखीन जास्त मजा येते ना, पण आता ठीक आहे मी एकटीच असते करवा चौथ म्हटल्यानंतर. तर घेते आता पटापट आवरून. व्लॉग आपला कुठे स्किप करू नका, खूप छान असणार आहे पाहायला. हां तर कंटिन्यू पाहत राहा. तर सकाळचा स्वयंपाक थोडा आवरून घेते, आणि पूजा आज दुपारीच मांडून घ्यायची, त्याच्यामुळे मला पूजाही लवकर मांडावी लागणार आहे. आणि इथं आता पालकची भाजी बनवायची होती, तर त्याच्याच तयारीला मी लागले होते. नॉर्मली काय होतं की ज्या दिवशी भाजी बनवायची असते त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी मी सगळ्या भाज्या धुवून वगैरे ठेवते, म्हणजे सकाळी कसं थोडी घाई गडबड असते, सकाळची धावपळ असते, आणि मग परत भाजी ते कट करा मग धुवा असं होऊन जातं ना, मग त्याच्यात बराचसा टाईम जातो. पण आज इथं काय झालं की अचानक आमचा प्लॅन ठरला की हा चला आज पालकची भाजी बनवूया, त्याच्यामुळे काय रात्री धुवून ठेवायला झालंच नाही, त्याच्यामुळे मग आता नाही का ते भाजी धुवून वगैरे घेतली, आता शिजायला टाकते. आत्ती येईपर्यंत बाकीचा आवरून घेते. आता काय आज आत्तींच्या सोबतीला मी नसणार आहे चहा घ्यायला, कारण आत्ती आल्यानंतर आम्ही दोघी चहा घेतो ना, मी तोपर्यंत माझं भाजीची वगैरे तयारी चालू असते ना. आज आता काय करवा चौथ म्हटल्यानंतर संध्याकाळशिवाय आता काय नाही आहे. आणि इथं बघू शकताय तुम्ही, बघा मी इथं पूजेची मांडणी करायला लागले. तसं तर पूजा ही दुपारच्या नंतर, म्हणजे नॉर्मली 4-5 वाजताच करतात, उशीर नसते ना, पण मी म्हटलं पूजा मांडून ठेवूया, कारण मला मावशींचा फोन आला होता की आज दुपारी 3 वाजताच कहाणी ऐकायची आहे, म्हणून मग मी म्हटलं चला आवरून घेऊया. आणि मग नवीन साडी घालून मग पूजा करायची असते, मग मी म्हटलं आता ही घातलेली साडी माझी नवीनच आहे ना ऑलरेडी. आणि आज कसं सगळं लालच आपण श्रृंगार सगळा करतो, त्याच्यामुळे सगळं रेड साडी रेड बांगड्या सगळं असं नाही का, त्याच्यामुळे मी तसं सगळं आवरलेलं होतं. तर म्हटलं आहे या साडीमध्ये आता सगळी पूजेची मांडणी करून घेते, आणि ज्यावेळेस मी कहाणी वाचणार आहे त्यावेळेस मग मी नंतर म्हटलं नवीन साडी दुसरी चेंज करेन, आणि परत एकदा ती साडी नंतर चेंज करायची, परत संध्याकाळी चांद आल्यानंतर परत एकदा ती साडी आपण परत एकदा फ्रेश होणार तयार होणार, असं ना की आजचा दिवस फक्त नटण्या मुरडण्यातच जाणार आहे. असं बी पाहिजे कधीतरी, नाही का, रोज काय कामं कामं असतातच ना. तर चला आता इथं सगळी पूजेची तयारी माझी होत आलेली आहे बघा. आणि इथं आता ह्या आत्तींसाठी साडी आणि त्याच्यावरती सगळं श्रृंगारचं सामान ठेवते, तर त्याला आपल्याकडे म्हणजे ते जे आपण देणार आहे ना आत्तींना, तर त्याला बायना म्हणतात बरं का, तर त्याच्यामध्ये सगळं श्रृंगारचं साहित्य आपल्याला त्यांना द्यायचं असतं.
ना घरात आपल्या मोठ्या त्याच आहेत ना, तर त्यांना द्यायचं म्हणून मग ते तर मी त्याची तयारी सगळी करून ठेवायला लागलेली. तर घेते आवरून पटकन. तर इथं बघू शकता तुम्ही, आता माझी पूजा करून झालेली आणि आस्था मॅडम आमच्या झोपेतून उठून आलेले आहेत, अजून त्यांची आंघोळ झालेली नाही आहे. आणि हे बघा, मी देवाला नमस्कार करत होते आणि माझ्या डोक्यावरून पदर खाली पडला पाठीमागून. तर हिची गडबड किती बघा, की पदर व्यवस्थित करायसाठी का, तर मी देवप्पाच्या पाया पडते ना म्हणून. तिला माहिती आहे देवप्पाच्या पाया पडताना कधी असं मोकळ्या डोक्याने पाया पडायचं नसतं, म्हणजे डोक्यावरती पदर वगैरे घ्यायचं असतं असं. तर ती बघा माझ्या डोक्यावर पदर कसा व्यवस्थित ठेवायला लागले. तिचं लक्ष तिकडेच होतं आणि इकडून आरव दादा तिला ओरडत होता, राहू दे म्हणून. आणि इथं तुम्हाला दाखवते बघा, हे बघा पूजा आपली करून झालेली. छान वाटतं घरात पूजा पाठ असले की नाही, असं देवाची कार्य करायचे म्हटलं ना मस्त वाटतं, भारी वाटतं एकदम. हे बघा इथं अशा पद्धतीने करवा चौथची पूजा केली जाते. आणि हे दुर्वा आहेत, आज संकष्ट चतुर्थी पण आहे ना, आणि ह्याच्यामध्ये करवा चौथला ना दुर्वा असं खूप महत्त्वाचे आहेत. ज्यावेळेस आपण कहाणी वाचणार असतो, ऐकणार असतो, तेव्हा हातामध्ये ती आपली जे दुर्वा आहेत ते घेऊन मग कहाणी ऐकली जाते, तर त्याच्यामुळे त्याचं खूप महत्त्व आहे ह्याच्यामध्ये, तर म्हणून ठेवलेलं आहे आणून. तर हे बघा, हे सगळं श्रृंगारचं साहित्य ठेवलेलं आहे, तीनला हे सगळं द्यायचं आहे मला असं. जाता परत पूजा सगळी झाल्यानंतर आणि इथं मी काय केलं, अगोदर हा जो देवाचा फोटो होता करवा मातेचा, तर त्याच्यावरची छोटी कथा होती ती त्याच्यावरची बघूनच मी वाचली. आणि त्याच्यानंतर मग आपल्या मोबाईलवरती सर्च करून एक मोठी कथा वाचली, ऐकली सुद्धा, आणि मग माझी पूजा झाली पूर्ण. आता इकड बघ, काय करताय? तर स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि असताना सुद्धा मी नवीन साडी नवीन बांगड्या घातल्यात म्हणून तिनंच तयार झाली बघा. तिथे ते सगळ्या कलरच्या आहे नाही तेवढ्या सगळ्या बांगड्या तिने हातात घातल्या होत्या. आणि इथं बघू शकताय तुम्ही, आता मी निघाले वरती छतवरती, कारण चंद्रोदयाचं टायमिंग झालेलं आहे, 8:30 टायमिंग होतं, तर निघाले आता हे आवरून येतीलच एवढ्यात. आणि खरं सांगू का तुम्हाला, वातावरण बघून माझा मूडच गेला होता, कारण मागाशी थोडासा पाऊस झाला आणि पाठीमागे तुम्हाला दिसत असेल विजा पण चमकत आहेत, आभाळ असं पूर्ण गच्च भरले, चांदचा तर काय अजून पत्ताच नाही. बघूया आता दिसतोय का मला, आता असाच उपवास सोडायला लागणार आहे काय माहिती, वाट तर बघूया. आणि हवा जोरात सुटली होती त्याच्यामुळे दिवा पण विजत होता, तर हे ह्यांनी लावला इथं बघा. आता तर करून घेते पूजा आता. हे बघा इथं दिसतंय ना तुम्हाला, तर जीवली नाही रे सगळा वेळ पण खाऊ काय तर काय चाल रे सर्कल बनवते ट्रँगल, आता ट्रँगल बनवायला मम्मला ट्रँगल. थांब थांब, चांद दिसतोय.
आणि इथं बघू शकताय मगाशी हे म्हणाले की आता येईल असं वाटत नाही, छान पूजा करून जाऊया. आणि मग ह्यांची तेवढी पूजा केली आणि मग आम्ही खाली गेलो. परत थोड्या वेळानं बघितलं तर चांद आला होता, म्हणून परत 10 वाजता अजून वरती आलो आम्ही. आणि मग परत येऊन व्यवस्थित सगळी पूजा केली. आणि इथं तुम्हाला आता दिसलंच असेल बघा, आता किती मस्त चांद दिसत होता ना. मग जरा थोडंसं उपवास केलेलं सार्थक झाल्यासारखं वाटलं. जरा इथं बघू शकतायत दोन्ही माझे चांद दिसत आहेत बघा छलनीतून. हे बघा मस्त, जरा आता छान वाटलं मला. जरा थोडस उपवास होता, आपली पूजा वगैरे आपण एवढं मनापासून करतो आणि छानच नाही उगवलं तर पूजेला काय अर्थ आहे ना. गेल्या वेळेस असंच झालंय, एवढा पाऊस होता की काय विचारूच नका. छान काय काय ते बाहेर काही सुद्धा दिसत नव्हतं. ह्या वेळेस कसं जरा थोडस वाट बघायला लागली मला, पण एकदम छान आणि मस्त पूजा झाली. हे बघा मस्त ना. आणि इथं बघू शकताय बघा साहेब आता मला पाणी पाजतायत. आता पूजा झाली ना सगळी करून, त्याच्यामुळे आता म्हणतात ग्लास संपवल्याशिवाय काढायचंच नाही, त्याच्यामुळे थोडं ग्लासभर पाणी पाजलं. दिवसभर काही नव्हतं ना. आणि सकाळी परत तुम्हाला मेहंदी दाखवायची राहून गेली तर हे बघा इथं बघू शकताय. आणखीन जास्त कलर चढला नाही तर उद्या जास्त कलर चढेल याला. पूजा झाली की अगोदर ह्यांच्या पाया पडून घेतला आणि परत लगेच आत्ती मामांच्याही पाया पडून घेतलं. तर चला आता आत्तींना अगोदर बायना देते. मी दिवस पूर्ण असाच खूप बिझी गेला आणि रात्री मग चांद बघून परत तिथून जेवण वगैरे होईपर्यंत मला बराच टाइम झाला, त्याच्यामुळे व्हिडिओ एडिटिंगला मला टाइम भेटलाच नाही. त्याच्यामुळे मग मी कालचा व्लॉग हा आपला आज अपलोड करते. तर तुम्ही पहा आणि नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसा वाटला व्लॉग. ते त्याच्यामुळे काल थोडंसं गॅप पडला, पण आता इथून मी ट्राय करेन की आपले रेग्युलर व्लॉग येतील. तर चला मग सांगा तुम्ही कसा वाटला व्लॉग ते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉनलाही क्लिक करा. तो त्याने व्हिडिओ बंद करून दिल तर चला करूया जेवण. मग तर बसलोय आता आम्ही जेवण करायला. मामांचं जेवण झालेलं आहे तर या तुम्ही पण जेवायला. आणि भेटूया मग आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.